नमस्कार, मी प्रदीप लोखंडे. माझ्या संस्थेचं नाव रुरल रिलेशन्स. आज अर्थसंकेतच्या कार्यक्रमात बोलण्यात मला अतिशय आनंद होतो आहे. याच्यापाठी मग बरीच तपश्चर्या आहे, मला माहिती आहे. अमितची, रचनाची, त्यांच्या टीमची जबरदस्त तपश्चर्या आहे. हे तर सुरुवात आहे, फार मोठा उपक्रम होत जाणार आहे. आणि ही आवश्यकता पण होती, कारण हजारो लाखो तरुणांना व्यवसाय चालू करायचा आहे आणि बऱ्याच वेळेला त्यांना अपॉर्च्युनिटी मिळत नाही, प्लॅटफॉर्म मिळत नाही. ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातनं जे महाराष्ट्रात उत्कृष्ट ब्रँड आहेत, जे लोकांच्या तोंडातोंडात ब्रँड आहेत, त्या ब्रँडचे ओनरसुद्धा इथे येतात. आणि अगदी ज्यांनी नवीन चालू केलेला आहे तो पण तरुण इथे येतो. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टीचा मिलाप अतिशय उत्कृष्ट पद्धतीने अर्थसंकेतच्या कार्यक्रमाच्या माध्यमातनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गावापर्यंत पोहोचत आहे. एकमेकाला त्याच्यापासून मदत होती आहे, अजून जास्त मदत झाली पाहिजे. त्याचेही प्लॅटफॉर्म अमित आणि रचना तयार करतायत, त्याला पण माझ्या शुभेच्छा. आणि हा एकूण जो कार्यक्रम आहे, जी माझ्या दृष्टीने आजची नीड आहे, गरज आहे, आणि त्या गरजेचं उत्तर अमित, रचना आणि त्यांच्या टीमने दिलेलं आहे, त्यांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा. आणि मी नेहमी सांगतो की काहीही आमच्याकडनं लागलं तर रुरल रिलेशन्स हे तुमच्याबरोबर आहे, असणार, आणि कधीही आम्हाला हाक द्या, आम्ही तुमच्याबरोबर येणार. ऑल द बेस्ट, थँक्यू व्हेरी मच. अर्थसंकेत प्रस्तुत, महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड. नमस्कार, अर्थसंकेत प्रस्तुत, रचना आणि अमित बागवे सरांचं मी खरंच खूप कौतुक करते, कारण महाराष्ट्रातले लोकप्रिय ब्रँड, टॉप ब्रँड्स, उभरते ब्रँड्स ह्या सगळ्यांचं एकत्र एका मंचाखाली कौतुक करणं हे खरंच एक मोठं काम आहे. आपल्याला दिसताना एक उत्कृष्ट सोहळा दिसतो, पण त्याच्या पाठीमागे त्यांचे नक्की परिश्रम दिसत आहेत. आणि मला त्या दोघांचंही खूप कौतुक वाटतं आहे. आणि अर्थसंकेतला असे अनेक उपक्रम हाती घेण्यासाठी मी केसरी परिवाराच्या तर्फे खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते. मना मनातील ब्रँड. नमस्कार, मी आशिष पेठे, पार्टनर वामनहरी पेठे ज्वेलर्स. प्रथम मला बागवे कुटुंबियांचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की त्याने इतका अप्रतिम सोहळा इथे अशा ऐतिहासिक वास्तूमध्ये घेतलेला आहे. आणि मराठी लोकांची उद्योजकता जी आहे ती वाढीस लागावी, तेव्हा ती मराठी लोकांची उद्योजकता सेलिब्रेट करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हे थँकलेस जॉब आहे आणि ते मनापासून गेली अनेक वर्ष करतायत, त्याबद्दल त्यांचं नक्कीच अभिनंदन आहे. आणि मगाशी मी म्हटलं तसं की उद्योजकतेचा सोहळा असूनसुद्धा अनेक स्त्रिया आज आलेल्या आहेत, त्यामुळे हे उद्योजकतेचं बाळ कडू या घरच्या स्त्रियाच देतात, तेव्हा त्या पण इथे आलेल्या आहेत ते बघून अतिशय आनंद वाटला. आणि पुन्हा एकदा त्यांचे अभिनंदन आणि BSEचे पण आभार, कारण त्यांनी ही वास्तू आपल्याला उपलब्ध करून दिली आणि त्यांचा सपोर्ट आहे. थँक्यू सो मच. घराघरातील ब्रँड. नमस्कार, अर्थसंकेत ह्यांचा हा महाब्रँड कार्यक्रम अतिशय उत्तम आयोजित केलेला आहे. आणि अमितजी बागवे आणि रचना बागवे ह्यांच्या मेहनतीचं आज जेवढं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. प्रत्येक माणसाचा आज इंटरव्ह्यू घ्यायचा, आणखीन त्यांना लोकांसमोर आणायचं, म्हणजे कुठेतरी एक सामाजिक बांधिलकी ह्याची जाण असल्याशिवाय अशा गोष्टी होऊ शकत नाहीत. हे अतिशय फार मोठं त्यांनी काम चालू केलेलं आहे. आणि आज शायनिंग स्टार म्हणून त्यांनी जे आम्हाला सन्मानित केलं आहे, आणि डायमंड ह्या ब्रँडवर आपण जर बघितलं तर स्मृतिचिन्हामध्ये त्यांनी डायमंड लावलेला आहे, तर खरोखरच त्यांच्या एफर्ट्सना हँड्स ऑफ. आणि असेच त्यांचे आज महाराष्ट्रातला नाही तर पूर्ण जगातला लोकप्रिय ब्रँड अशी त्यांना सन्मान करायला अर्थसंकेतचा इतका विकास हो, असं मी त्यांना शुभेच्छा देतो. अँड आय विश देम ऑल द बेस्ट. महाब्रँड, महाब्रँड, महाब्रँड. अर्थसंकेत महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे हे ब्रीदवाक्य घेऊन सौ रचना बागवे आणि त्यांचे पती श्री अमित बागवे अतिशय धडाडीने हे कार्य करत आहेत. महाराष्ट्रातील सर्व उद्योगपतींना, उद्योजकांना एकत्र करून त्यांच्या ब्रँडना
अत्यंत लोकप्रिय ठरवण्याचं महत्कार्य बागवे दाम्पत्याकडनं होत आहे ही खरोखरच आपण सर्वांना अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. महाराष्ट्रातील तळागाळातील जे उद्योजक आहेत त्यांना अशाच प्रकारे प्रोत्साहन द्यायला हवं आणि किंबहुना असं प्रोत्साहन देऊन जागतिक स्तरावर एक अतिशय यशस्वी उद्योजक निर्माण व्हायला पाहिजे हा त्यांचा प्रयत्न त्यांच्या प्रत्येक कार्यातून मी बघितलेला आहे. अमित बागवे हे सातत्याने या ध्यासाने म्हणजे थोडक्यात आपण म्हणू की या ध्यासाने प्रेरित झालेले आहेत की त्यांना असं नेहमी वाटत असतं की समाजातील जो व्यक्ती उद्योजक बनू इच्छितो त्यांना आपण कुठल्या ना कुठल्या प्रकारे मदत करायला हवी. मग कशाप्रकारे प्रोत्साहन देता येईल, त्यांना कुठल्या प्रकारे मदत करता येईल, आर्थिक मदतीचे स्रोत कशाप्रकारे उपलब्ध करून देता येईल, प्रसिद्धीची माध्यमं कशाप्रकारे उपलब्ध करून देता येईल, त्यांना व्यवसायाची जागा त्यांचा व्यवसायाची भरभराट होण्यासाठी काय प्रयत्न करायला हवेत, असे विशेष आणि छोट्या मोठ्या बाबींकडे त्यांचं लक्ष असते आणि ते त्यांना सर्वतोपरी मदत करत असतात. त्यामुळे खरोखर नवीन उद्योजक आज महाराष्ट्रातनं या मुंबई शहरातून मला दिसत आहेत की मराठी उद्योजक निर्माण होत आहेत आणि आपल्याला खरोखरच मराठी लोकांना उद्योजक कसं व्हावं याची प्रेरणा बागवे कुटुंबियांकडे बघून आपल्याला मिळत असते. आणि आज या ठिकाणी हा जो अर्थसंकेतचा उपक्रम त्यांनी आयोजन केलेला आहे, महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड, हा उपक्रम देखील अतिशय या ऐतिहासिक वास्तूत असल्यामुळे आणि त्यांचं यासाठी विशेष योगदान असल्यामुळे एक उत्तुंग असा झालेला आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता जाणवत नाही. इथे येणारा प्रत्येक उद्योजक हा एक वेगळ्या भावनेने भारावून जातो. आज या ठिकाणी या कार्यक्रमात मी पाहिलं आहे की विकोचे पेंढारकर भाऊ असू देत किंवा मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार असू देत, यांचं इथलं वास्तव्य किंवा इथला वावर हा आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना म्हणा किंवा इथे जमलेल्या सर्व उद्योजकांना म्हणा किंवा नवीन उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांना जमा एक वेगळी प्रेरणा देऊन जातो आहे. आणि ही प्रेरणा या उद्योग म्हणजे यशस्वी उद्योजकांकडे जर पाहिलं तर ही प्रेरणा ॲटोमॅटिकली आपल्याला मिळते आणि खरोखरच यातून भावी आयुष्यात अनेक मोठे मोठे उद्योजक निर्माण होतील आणि ह्यांचं सगळं श्रेय अमित बागवे आणि संरचना बागवे यांना जातं आहे. त्यांची मेहनत, त्यांची दूरदृष्टी, त्यांची जिद्द, त्यांचं ह्यामधील सातत्यपूर्ण वावर ह्या गोष्टीला खरोखरच मी लालबागचा राजा मंडळाचा अध्यक्ष ह्या नात्याने मी खरोखर सॅल्यूट करतो. हॅट्सऑफ आहेत त्यांच्या कार्याला, त्यांच्या प्रयत्नांना आणि हे कार्य भविष्यामध्ये असंच चालू राहायला पाहिजे. त्यांना या लालबागच्या राजाचा आशीर्वाद असाच प्राप्त हो आणि त्यांचं कार्य मुंबई महाराष्ट्रात किंवा एकंदर हिंदुस्थानातच न राहता जगभरात प्रसिद्ध व्हावं अशा शुभेच्छा मी त्यांना देतो. आणि हॅलो, आज हा एक अतिशय सुंदर कार्यक्रम अमित बागवे आणि रचना बागवे मॅडम दोघांनी मिळून घेतलेला आहे. आम्हाला एक प्रकारचं प्रोत्साहन मिळालं आहे की आम्ही आज कुठं स्टँड करतो आहे, कारण ब्रँडिंग ही अशी गोष्ट आहे की आपल्याला अंदाज येत नाही. आपण काम करत राहतो पण आपल्याला एक अंदाज येत नाही, पण ह्यांच्या ह्या सर्वेमुळे, ह्यांच्या ह्या कार्यक्रमामुळे, ह्या दोघांनी जे इन्व्हॉल्वमेंट दाखवली आहे त्याच्यामुळे आज आम्हाला कळलं की आमची संस्था कुठल्या रँकला आहे किंवा कुठल्या ब्रँडिंग स्टँडर्डमध्ये आहे. तर मी ह्या जोडीला, अमित बागवे सर आणि रचना बागवे मॅडम, ह्या दोघांना शुभेच्छा देते आणि त्यांचा हे जो कार्यक्रम आहे आणि हा जो उत्साह आहे हे एव्हरी डे इट शूड यु नो मल्टीप्लाय इन मल्टीपल. थँक्यू. संकेत प्रस्तुत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड, मना मनातील ब्रँड, घरा घरातील ब्रँड, महाब्रँड 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 महा